मी रंजना उज्जैनकर, एव्ही रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपी बघणार आहोत। नवरात्रीचे नऊ रंगांपैकी चार रंगांची सुंदर मिठाई बघणार आहोत। चला बघू काय आहे ती व त्याला लागणारं साहित्य। तिळाची पावडर, बदामची पावडर, शेंगदाण्याची पावडर, खोबरा केस, याच्यामध्ये मी एक चमचा मिल्क पावडर घातली आहे, दूध आणि पिठी साखरमध्ये वेलची बारीक करून घेतली आहे। आणि आपण चार रंगांमध्ये बनवणार म्हणून हे तीन रंग आणि हा व्हाईट रंग। तिळाचा कूट घालून घेतला एका डिशमध्ये। आता थोडी साखर घालणार, ही चवीनुसार घालायची आहे। दूध घालून घेऊ, हे पण थोडं थोडं घालायचं आहे। आता फूड कलर घालून घेऊ। आता हे छान गोळा होईल असं आपल्याला करायचं आहे, गोळा बनवायचा आहे याचा। अशा प्रकारे आपण हे करून घेतलेले आहेत, पांढरा खोबऱ्याचा, तिळाचा, दाण्याचा, बदामचा। आता याला कट करणार, छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। आता हे सगळे कट करून घेतले, आता ह्याचे गोल बनवायचे आहेत, एक सारखे गोल बनवायचे आहेत। अशा प्रकारे हे सगळे गोल, अशा प्रकारे हे सगळे गोल आपण एकसारखे तयार करून घेतले आहेत। हे गोल तयार करून घेतले आपण, ते आता एकत्र करायचे आहेत। लाल घेऊया, हिरवा घेऊया, या साईडनी पिवळा आणि पांढरा, हे सगळे बोटांच्या साह्याने एकत्र करायचे आहेत। अशा प्रकारे हा दुसरा पण करून घेऊ। आता हे दोन बनवून झाले आहेत आपले। आता सगळे आपण बनवून घेणार आहोत, त्यावर एक एक किसमिस ठेवणार आहोत। अशा प्रकारे आता हे सगळे आपण बनवून घेऊ। अशा प्रकारे चार रंगाची व चार चवीची मिठाई तयार झाली आहे। तुम्ही ही मिठाई घरगुती कार्यक्रमात किंवा मिठाईचा डब्बा कुणाला भेट म्हणून देण्याकरिता करू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, चव घ्या, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करण्यास विसरू नका। धन्यवाद।